नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला इयत्ता 9वीच्या गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 5 चैप्टर नंबर 5 ऑफ मैथमेटिक्स पार्ट 1 दैट इज लिनियर इक्वेशंस इन टू वेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण यामधील भाग जो आहे तो मी तुम्हाला शिकवणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला कोणते कोणते मुद्दे शिकायचे आहे, कोणते पार्ट आपल्याला हे शिकायचे ते आपण अगोदर बघून घेऊ। त्याच्यामध्ये दिलेले आहे तुम्हाला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स, दोन चलातील रेषीय समीकरण। दुसरा भाग आहे त्याच्यातला सायमल्टेनियस इक्वेशन्स, ज्याला आपण एक सामायिक समीकरणे असं म्हणतो। तिसरा पार्ट आहे मेथड्स ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, म्हणजे एक सामायिक समीकरण सोडवण्याच्या पद्धती। आणि चौथा पार्ट दिलेला तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन सायमल्टेनियस इक्वेशन्स, शाब्दिक उदाहरणं की जे या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे सायमल्टेनियस इक्वेशन वर आधारित असतील ते आपल्याला यांनी सॉल्व करायचे। बिफोर दॅट वी विल स्टडी अबाउट व्हॉट इज एन इक्वेशन, इक्वेशन म्हणजे नेमकं काय। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या काय आहे, टू मॅथमॅटिकल स्टेटमेंट्स विच आर कंबाइंड विथ इक्वल टू साइन, दोन गणितीय विधाने कि जे बरोबर या चिन्हाने एकत्र आलेले असतील किंवा दोन गणितीय विधानांमध्ये बरोबर हे चिन्ह असेल, अँड बोथ द स्टेटमेंट्स आर इक्वल ऑर इक्वल इन व्हॅल्यू, आणि दोघांच्या किमती सारख्या असतील। तर या ठिकाणी बघा, एन इक्वेशन इज अ मॅथमॅटिकल स्टेटमेंट विथ एन इक्वल टू साइन बिटवीन टू एक्सप्रेशन्स दॅट हॅव इक्वल व्हॅल्यूज। जसं तुम्ही वेइंग बॅलन्स घेतात, म्हणजे जसं तराजू काटा आहे, त्या तराजू काट्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याप्रमाणे एक त्याची दांडी असते, साधा तराजू काटा, इलेक्ट्रॉनिक्स नाही, साधा तराजू काटा, आणि त्याच्यामध्ये दोन पार्टी वेगवेगळे असतात, म्हणजे दोन भांडे असतात, ते जेव्हा दोघं इक्वल असतील तेव्हा ही दांडी बरोबर याप्रमाणे समांतर राहते, क्षितिजाच्या समांतर, हे लक्षात घ्या। तसं या ठिकाणी तुम्हाला बघायचंय, त्याचप्रमाणे इथं तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस फाईव्ह इज इक्वल टू 8, हे एक इक्वेशन आहे की ज्याच्यामध्ये हे बरोबरच चिन्ह आहे, आणि इथं तुम्हाला दिलेलं आहे दोन संख्यांची बेरीज, हा पहिला भाग। आणि दुसरा भाग आहे 8 आहे, आणि दोन संख्या या दिलेल्या वेगवेगळ्या आणि त्यांची बेरीज 8 आहे, ह्या भाग वेगळा आहे। आणि दुसरं एक इक्वेशन दिलेलं आहे 9 प्लस 7 इज इक्वल टू 16। तर या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या काय महत्वाचा मुद्दा, हे जे इक्वेशन आहे एक्स प्लस 5 इज इक्वल टू 8, दिस इज कॉल्ड एज एन अल्जेब्रिक इक्वेशन, अँड 9 प्लस 7 इज इक्वल टू 16, दिस इज कॉल्ड एज द अरिथमेटिक इक्वेशन, कारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा व्हेरिएबल या ठिकाणी वापरलेला नाही, तर व्हेरिएबल वापरलेला म्हणून त्याला अल्जेब्रिक इक्वेशन असं म्हटलंय। आता या ठिकाणी एक्सप्रेशन याचा अर्थ काय, लक्षात घ्या एक्सप्रेशन डज नॉट कंटेन इक्वल टू साइन, एक्सप्रेशन मध्ये इक्वल टू साइन येत नाही, फक्त एक्सप्रेशन दिलेली आहे। जसं इतर एक्स प्लस 5 इथं इक्वल साइन कुठे आलेलं नाही, 2x मायनस 3 इथं सुद्धा इक्वल साइन कुठेही आलेलं नाही। त्याच्यानंतर पार्ट्स ऑफ इक्वेशन, आता पार्ट्स ऑफ इक्वेशन समजा मी एक इक्वेशन इथं लिहितो 2x प्लस 3y इज इक्वल टू 9, हे एक इक्वेशन इथं लिहिलेलं आहे। तर या इक्वेशन मध्ये कोणकोणते पार्ट आहे, तर याच्यामध्ये बघा व्हेरिएबल आहे, कॉन्स्टंट आहे, प्लस साइन आहे, किंवा तुम्ही इथं मायनस साइन सुद्धा घेऊ शकता, त्याच्यानंतर इक्वल साइन आहे, त्याच्यानंतर कोएफिशिएंट आहे, कॉन्स्टंट टर्म आहे, आणि टर्म्स आहे। मग याच्यामध्ये बघा एक्सचा कोएफिशिएंट 2 आहे, कोएफिशिएंट ऑफ एक्स इज 2, कोएफिशिएंट ऑफ वाय इज मायनस 3, कॉन्स्टंट टर्म इज 9, प्लस मायनस साइन दिस इज द इक्वल साइन,
त्याच्यानंतर 2x इज द वन टर्म, 3y इज अनदर टर्म, 9 इज अनदर टर्म्स, म्हणजे हे सर्व एवढे पार्ट त्या पार्ट्स ऑफ इक्वेशन चे आहे, म्हणजे व्हेरिएबल असतात, कॉन्स्टंट असतात, कोएफिशिएंट असतात, टर्म्स असतात, प्लस साइन और माइनस साइन और इक्वल साइन, याप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी पार्ट्स ऑफ इक्वेशन असणार आहे। त्याच्यानंतर आता व्हेरिएबल कोणाला म्हणायचं, व्हेरी व्हेरी म्हणजे कमी जास्त होणे आणि त्याचा अर्थ अननोन नंबर, लक्षात घ्या अननोन नंबर म्हणजे ज्याची किंमत आपल्याला माहित नाही, ज्याची किंमत आपल्याला माहित नाही, अननोन नंबर। आणि कॉन्स्टंट कशा म्हणायचं तर फिक्स नंबर। आता व्हेरिएबल साईडला अननोन नंबर, जसं मी सांगितलं की माझ्याकडे एक्स रुपये, तुम्ही कोणीही त्या ठिकाणी सांगू शकणार नाही की माझ्याकडे नेमके किती रुपये आहेत, पण मी ज्या वेळेस तुम्हाला सांगेल म्हणजे तो व्हेरिएबल झाला एक्स रुपये, एक्स हा व्हेरिएबल झाला, पण मी जर तुम्हाला समजा सांगितलं की माझ्याकडे पाच रुपये आहे तर तुम्ही बरोबर सांगाल की पाच, एक तर पाच रुपयाचं कॉइन असेल किंवा पाच रुपयाची नोट असेल, म्हणजे फाईव्ह, दिस इज द कॉन्स्टंट नंबर। तर व्हेरिएबल कॉन्स्टंट हे तुम्हाला या ठिकाणी महत्वाचे मुद्दे आहेत, ते तुम्हाला काळजीपूर्वक या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहे।